थोड़ा हिरव्या मिरच्या आणि सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिंग टाकायची याच्यात, त्याच्यामुळे खूप छान स्वाद येतो त्याला। याच्यात आता मी भाज्या टाकतोय, आणि हा मसाला चव एकदम मस्त येणार आहे याची। थोडं याच्यात पाणी टाकूया का, मसाला वाया जायला नको ना। याच्यात आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे, रंग मस्त आलेला आहे, चव पण याची भारी लागते। याच्यात टाकतोय मीठ, याला आता एक 10 मिनिटं त्याला उकळू देऊया आपण। आणि इथे पॅन आपण तापत ठेवलेला आहे। वाह, रंग पण त्याचा थोडासा असा पिवळट त्याला रंग आलेला आहे, दिसायलाही छान दिसतं। थोडंसं तेल टाकतोय, याच्यात मी तेल टाकलेलं आहे थोडंसं, मला आवडत असेल तर तुम्ही तूप वापरा। बस वाह, कलरही मस्त आलेला आहे आणि टेस्ट पण याची भारी असणार आहे। याला फक्त आता मी थोडं शिजवून घेतो 1-5 मिनिटं आणि हे सेट डोसे त्याच्याबरोबर सर्व्ह करतो। मी हे करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या। कर्नाटकी व्हेज सागू आणि सेट डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: डोशाचं पीठ, किसलेलं ओलं खोबरं, वाफवलेलं गाजर, बारीक चिरलेला कांदा, वाफवलेले मटार, बटाटा, पाण्यात भिजवलेली खसखस, धणे, बारीक चिरलेली कोथिंबीर, वाफवलेली फरसबी, वेलदोडे, काजूचे तुकडे, हिंग, डाळ, लसूण पाकळ्या, साखर, लवंगा, मोहरी, जिरं, दालचिनी, कढीपत्ता, चिरलेलं आलं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, हळद आणि मीठ। कृती: प्रथम मिक्सरच्या भांड्यात बारीक चिरलेला कांदा घेऊन त्यामध्ये 1/2 चमचा धणे, 1/2 चमचा जिरे, 2 ते 3 चमचे डाळ, 2 ते 3 लवंगा, 2 ते 3 वेलची, दालचिनी, खसखस, काजूचे तुकडे, 1/2 चमचा चिरलेलं आलं, 4 ते 5 लसूण पाकळ्या, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पाणी घालून त्याचं वाटण करून घ्यावं। त्यानंतर वाटणामध्ये किसलेलं ओलं खोबरं घालून पुन्हा वाटण करून घ्यावं। डोशाच्या तयार पिठामध्ये हळद आणि साखर घालावी। एका खोलगट पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची, हिंग, वाफवलेली फरसबी, गाजर, बटाटा, मटार, तयार वाटण आणि पाणी घालून नीट मिसळून घ्यावं। त्यानंतर मीठ घालून सर्व मिश्रणाला एक उकळी येऊ द्यावी। एका बाजूला पॅन मध्ये छोटे डोसे घालून तेलावर खरपूस भाजून घ्यावेत। तयार व्हेज सागू सेट डोशा बरोबर सर्व्ह करावं। असाच लावून आता काय करायचं? आता पण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा, हे सगळं। रितू, माझा तर विश्वासच बसत नाहीये। म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते? नाही, मला नाही वाटत। गौरी, खूप चांगली आहेस तू, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं। पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणीसमोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन बहिणीचा कॉल आहे। हो माहितीये, रिसीव कर ना। अगं बघ, कट झाला। आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते माला करतील। अबं पुन्हा आला बघ, घे बघू।
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही दोन दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. बाहेर तुमची वाट बघते.